अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. भगवान कालभैरव यांची जयंती आहे. उद्या बुधवारी 16 नोव्हेंबरला कालभैरवांची जयंती आहे. या दिवशी काय काय सेवा करायची आहे, कुठल्या महत्वाचे उपाय आहे आणि सेवा आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत कालच शेअर केलेला आहे. नक्की बघा, कालभैरवांची सेवा आत्तापर्यंत तुम्ही केली नसेल तर करा. त्याचे काय फायदे आहेत हे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि आत्ता पण इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते आहे. तसंच कालभैरव हे जे देवता आहे हे आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब ठेवत असतात. कल्याण करणाऱ्या म्हणजे कोणत्या पण लोकांचं ते एखादा माणूस असतो की तो प्रत्येकाच्या चांगल्याबद्दल विचार करत असतो, तर अशा कल्याण करणाऱ्या लोकांवर कालभैरवांची विशेष कृपादृष्टी असते. आणि वाईट कृत्ये त्या उलटच जे वाईट कृत्य करतात, जे अनैतिक कृत्य करतात, तर त्यांना कालभैरव देवता ही शिक्षा नक्की देतात, दंड देतात. तर अशा कालभैरवांची उद्या जयंती आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण काही चुका केलेल्या असतील तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांची सेवा करण्याचा हा एक दिवस आहे. वाया न जाऊ देता तुम्ही नक्की सेवा करा. आणि यासोबतच कालभैरवांचं जे वाहन आहे ते कुत्रा, ठीक आहे, तर कुत्रा कालभैरवांचं वाहन आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला द्यायचं आहे. ते काय द्यायचं आहे मी सांगते. आणि काळं कुत्रं मिळणं फार अवघड गोष्ट नाही आहे. आणि जरी काळ्या रंगाचं कुत्रं नाही मिळालं तर कुठलं पण कुत्रं चालेल. आपण रस्त्यावरून जातो, आपल्याला जाताना कमीत कमी 2 ते 3 कुत्रे हे रस्त्यामध्ये दिसतच असतात, तर त्यामुळे कुत्रं मिळणार नाही असं होणारच नाही. काळं नाही मिळालं दुसऱ्या कुठल्या पण रंगाच्या कुत्र्याला तुम्ही, मी पुढे काही गोष्टी सांगते त्या तुम्ही खायला घातल्या तरी हरकत नाही. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातली भीती नाहीशी होते आणि कोणत्याही वाईट प्रकारच्या नजरेचा, करणीचा, बाधेचा, भूत पिशाच्या ह्या गोष्टींचा तुमच्या घरावर, तुमच्या घरातील लोकांवर त्याचा काहीही प्रभाव पडत नाही. कालभैरव हे अतिशय कठोर देवता आहे. आणि तुम्ही ह्या जी सेवा मी सांगते, जे उपाय सांगते, जमतील तेवढे करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आत्तापर्यंत तुम्ही नसेल केलं प्रत्येक वर्षी तर ठीक आहे, पण यावर्षी तुम्ही नक्की करा, खूप प्रभावी आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते. आता कालभैरवांना या दिवशी म्हणजे जयंतीच्या दिवशी त्यांना प्रसन्न करण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगते. हे उपाय तुम्ही अंमलात आणून घरातून आपल्या घरातून नकारात्मकता दूर करू शकता. बरोबर तुमच्या घरातलं वातावरण जे आहे ते आनंदीच होणार आहे, तर त्यामुळे सगळ्यात पहिले घरातली नकारात्मकता घालवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे अतिशय प्रभावी उपाय आहे, नक्की करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला एका पोळीवर आपल्या मधल्या बोटाने किंवा या बोटाने, ठीक आहे, या किंवा या बोटाने तुम्हाला उजव्या हाताने तेलाची रेषा काढायची आहे. फक्त आपण जे आपलं खायचं तेल असतं ते मी म्हणते, तेलामध्ये बोट बुडवून पोळीवर एक रेषा काढायची आहे. आणि ही पोळी जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला आहे, चपाती जी आपण म्हणतो, गव्हाची साधी चपाती, ठीक आहे, त्याच्यावर तेलामध्ये बोट बुडून फक्त एक रेषा काढायची आहे. आणि तुम्हाला जे पण कोणी कुत्रं दिसेल, काळं कुत्रं दिसलं तर अतिउत्तम, पण नाही आहे तर तुम्ही रस्त्यावरच्या कुठल्या पण कुत्र्याला ही जी पोळी आहे ही तुम्ही खायला घाला. ही पोळी खाल्ल्यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि जर त्या कुत्र्याने फक्त वास घेतला आणि तोंड लाव म्हणजे खात नसेल, काही काही कुत्रे फक्त वास घेतात आणि मग ते खात नाही, तर मग तुम्ही दुसऱ्या कुत्र्याला द्या, पण नक्की द्या. उपाय अतिशय महत्वाचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे काही पण तुमच्या घरावर नकारात्मकता, काही करणी बाधा असेल तर ती नाहीशी होते आणि परिणामी तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं. यानंतर दुसरा उपाय म्हणजे, हे बघा, तुम्हाला उडदाची डाळ भिजत टाकायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मोहरीच्या तेलामध्ये भजे काढायचे आहे. आपण जी भजी खातो ती, तर ते भजे काढून तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे. आणि खायला दिल्यानंतर, कुत्र्याला खाऊ घातल्यानंतर तुम्ही मागे न वळून बघता तसंच तुम्हाला घरी जायचं आहे. हा उपाय सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. पुढचा उपाय म्हणजे कालभैरवांच्या मंदिरामध्ये शेंदूर, तेल, नारळ यानंतर जिलेबी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि भैरवनाथांना तुम्हाला भोजन द्यायचं आहे. आणि यातलाच थोडासा काही भाग आपल्याला प्रसाद म्हणून घरी आणायचा आहे. आणि तुम्ही तिथल्या मंदिरामधल्या लोकांना सुद्धा वाटू शकतात किंवा तुम्ही त्यातला थोडा भाग जो आहे तो तुम्हाला घरी आणायचा आहे आणि घरातल्यांनी सगळ्यांनी हा प्रसाद म्हणून खायचा आहे. यामुळे आपल्या मनामधली जी पण काही मनोकामना आहे ती पूर्ण होते. यासोबतच पुढचा उपाय आहे, एखादा कुष्ठरोगी किंवा गरीब माणूस असेल तर त्याला तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने दान करायचं आहे. हे बघा, कालभैरवनाथांना भोग चढवण्याच्या दृष्टीने हा एक उपाय आहे. कुठल्या पण कुष्ठरोगीला किंवा एखाद्या गरीब माणसाला, भिकारी माणसाला तुम्हाला
हे जे मी सांगितलं आहे की दान तुमच्या यथाशक्ती नाही, तर तुम्ही पैसे देऊ शकता किंवा तिथे खायचं वडापाव वगैरे काही पण असेल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीने त्यांना दान द्यायचं आहे. हे बघा, दानाला खूप महत्त्व आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते, कुठल्या पण चांगल्या दिवशी आणि कधी पण तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या यथाशक्तीने जे गरजू असतील त्यांना नेहमी दान करायचा. यानंतर पुढचा उपाय म्हणजे कालभैरव जयंतीला तुम्हाला 1/4 किलो जिलेबी कालभैरवनाथांना नैवेद्य म्हणून दाखवायची आहे. आता ही 1/4 किलो जिलेबी म्हणजे बऱ्यापैकी जास्त येते, आणि ही जिलेबी तुम्ही नंतर जे पण दर्शनाला येतात त्यांना तुम्ही वाटू शकता. थोडीशी त्यातली जिलेबी तुम्ही घरी येऊन घरातले सगळेजण प्रसाद म्हणून खाऊ शकता. पण या दिवशी जिलेबी तुम्ही कुत्र्याला सुद्धा या दिवशी जिलेबी खाऊ घालू शकता. आता हे बघा, कुत्रे शक्यतो गोड खात नाही पण सांगता येत नाही, एखादे एक दोन कुत्रे जे असतात ते खातात सुद्धा, तर त्यांना सुद्धा तुम्ही जिलेबी या दिवशी देऊ शकतात. तर हे केल्यामुळे कालभैरव जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर येणारे अनिष्ट गोष्टी जे पण काही अडचणी अडथळे असतात ते आपल्यावर ते येऊ देत नाही, त्याचा आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्या संकटांचा नाश होतो. तर हा एक उपाय तुम्ही करू शकतात. यासोबतच या दिवशी तुम्ही कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये किंवा भगवान शिवांच्या मंदिरामध्ये, आता हे जे मी तुम्हाला उपाय सांगते तुमच्या जवळपास कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे करा, किंवा कालभैरवनाथांचं मंदिर नाहीये तर तुम्ही भगवान शिवांच्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा तुम्ही या गोष्टी अर्पण करून हे जे उपाय सांगते हे करू शकतात. तर या दिवशी तुम्हाला पुढचा उपाय म्हणजे कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये चंदन, गुलाब, यानंतर केवडा, अशा ज्या सुवासिक अगरबत्त्या असतात अशा 33 प्रकारच्या अगरबत्ती तुम्हाला मंदिरामध्ये लावायच्या आहेत, ठीक आहे. यानंतर पुढचा उपाय म्हणजे या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला 5 लिंबू जे आहे ते कालभैरवनाथांना अर्पण करायचे आहे. असे केल्यामुळे कालभैरवनाथांची कृपादृष्टी आपल्यावर राहते. आणि मी जसं तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आज पण सांगितलं, कालभैरवनाथांची कृपादृष्टी जर आपल्यावर असेल तर आपल्यावर कुठल्याच अडचणी, अचानक अपमृत्यू वगैरे आपल्या घरामध्ये, आजारपण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे, नजरबाधा, या होत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहतं. हे बघा, आता हे मी एवढे तुम्हाला उपाय जे सांगितले आहे अगदी सोपे सोपे उपाय आहे, तुम्हाला खूप वेळ लागणार नाही आणि अगदी छोटेसे उपाय आहे, यातले तुम्हाला जमतील तेवढे करा, सगळे केले तर अति उत्तम. आणि मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की नाशिकमध्ये कालभैरवनाथांचं मंदिर कुठे आहे, प्रत्येक शहरामध्ये असतं, तुम्ही थोडा तपास करा. तुमची जर मनापासून इच्छा असेल तुम्हाला मंदिर नक्की मिळेल. नाशिकमध्ये तुम्ही गंगेवर सुद्धा आहे कालभैरवनाथांचं मंदिर आहे, गंगेवर सगळेच जवळपास मंदिर आहे, तिथे तुम्ही कोणाला पण विचारा, कालभैरवनाथांचं तिथे मंदिर आहे. त्याशिवाय गंगापूर रोडला, आता मी गंगापूर रोडला राहते तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते, गंगापूर रोडला प्रसाद सर्कल जवळ जिथे शिवसत्य ग्राउंड आहे, तुळजाभवानी मातेचं तिथे मंदिर आहे, तर त्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्याच मागे एक छोटंसं कालभैरवनाथांचं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर प्लीज, उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये येणारे कित्येकशे असे संकट असतात, तर ते टाळण्यासाठी, हे बघा, दुःख, संकट, अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. दुःख नाही, संकट नाही असा एक पण माणूस नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही सुख आणि दुःख दोघांचा वाटा असतो, तरी पण आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी जे आहे, संकट जे आहे, ते आपल्यापर्यंत येऊ नये आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकट जे आहे ते कमीत कमी आपल्यापर्यंत याव्या, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. आणि पुण्य जे आहे ते आपल्या पदरात आपल्याला पाडायचं आहे. कालभैरव नाथ जे आहे ते अतिशय कठोर देवता आहे, पण आपल्या सेवेला शीघ्र फळ देणारे ते देव आहे, त्यामुळे नक्की तुम्ही यातले जमतील तेवढे उपाय करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक छोटीशी माहिती होती, छोटेसे काही उपाय होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.